इयत्ता तिसरी, विषय बालभारती, कवितेचे नाव आहे हिक्के होक्के मरांग उरसकाट। आज आपण या कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक एक, दोन्ही कविता वाचा, खालील शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा। बालमित्रांनो, पाठ्यपुस्तकातील दोन्ही कवितांची सुरुवातीला वाचन करायचे आहे। वाचन केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला शब्द आहे झाडेच झाडे। या शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहूया, मरांगे मरांग। पुढील शब्द आहे फुलेच फुले। गोंडी भाषेतील यासाठी शब्द आहे पुंगारे पुंगार। फळेच फळे, कायांगे कायांग। झाडी जंगल, मरंगना गेळा। लावूया उरसकाट। वाढवूया पिसीह काठ। मिळवूया पुटीह काठ। करूया किया काट। इकडे तिकडे हिक्के। तिकडे या शब्दासाठी गोंडी भाषेतील शब्द आहे होके। प्रश्न क्रमांक दोन, तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहीत करून घ्या। बालमित्रांनो, या ठिकाणी तुमच्या परिसरातील झाडांची नावे लिहायची आहेत। उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी काही झाडांची नावे लिहिणार आहोत। उत्तर आहे वड, पिंपळ, आंबा, कडुनिंब, गुलमोहर, चिंच, पेरू, चिकू, पपई, बोर। प्रश्न क्रमांक तीन, फुलांची झाडे व वेली यांची यादी करा। उदाहरणार्थ झाड गुलाब, वेल मोगरा, मधुमालती, बोगनवेल। या ठिकाणी आपण फुलांची झाडे व वेल यांची यादी तयार करूया। सुरुवातीला फुलांची झाडे कोणकोणती आहेत ते लिहूया। चाफा, जास्वंद, पारिजातक, सदाफुली, अबोली। यानंतर फुलांच्या वेली लिहूया, मोगरा, रातराणी, जाई, चुई। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात लिहून काढा। धन्यवाद।